स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील शिक्षकांची जी भरती सुरू झालेली आहे यामध्ये तुमची जॉईनिंग होऊपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे या प्रोसेस संदर्भात वेळोवेळीच्या ज्या सूचना असतील जी माहिती असेल ज्या अपडेट असतील त्या जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं जेणेकरून शिक्षक भरतीची तुमची कुठलीच ऑफिशियल अपडेट मिस होणार नाही तसेच आणखीन एक महत्त्वाची अशी सूचना आहे तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती रोज नवनवीन भरतीच्या जाहिरातीसह शिक्षक संदर्भातल्या आणि स्पर्धा संदर्भातल्या नवीन अपडेट मिळत असतात त्यामुळे नक्की टेलिग्राम देखील जॉईन करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शिक्षक भरती संदर्भातली महत्त्वाच्याशी अपडेट पवित्र पोर्टल नोंदणी संदर्भात असणारी त्यापूर्वी इतर स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बी पब्लिकेशन यांचं अजय गुंड सरांचं टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका व विश्लेषण टी सी एस आणि आय बी पी एसच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारं हे पुस्तक खूप उपयुक्त ठरणार आहे तलाठी भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर येणाऱ्या चार हजार सहाशे एक्क्याऐंशी पदांची जी भरती सुरू होणार आहे या भरतीसाठी तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असणार आहे महत्त्वाचं असणार आहे कारण असं आहे की तलाठी भरती यावर्षी टी सी एस ही कंपनी घेणार आहे तलाठी भरती घेण्यासाठी टी सी एस या कंपनीशी करार झालेला आहे त्यामुळे येणारी तलाठी भरती टी सी एसच्या माध्यमातून होणार आहे आणि तुम्हाला तलाटी भरतीमध्ये यश मिळायचं असेल तर तुमच्यासाठी बी पब्लिकेशनचं हे पुस्तक खूप उपयुक्त ठरणार आहे योग्य असा अभ्यास करून तुम्ही यावर्षी तलाठी भरतीमध्ये सिलेक्श सिलेक्ट होऊ शकता तुमच्या सिलेक्शनसाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे तुम्ही यावर्षी टेट दिलेले आहे तुम्हाला माहीत आहे आय बी पी एसचा खूप पॅटर्न हार्ड आहे तुम्हाला या पुस्तकामध्ये आय बी पी एसच्या प्रश्नपत्रिकाचा देखील समावेश पाहण्यास मिळणार आहे आणि टी सी एसच्या देखील प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला इथून पुढे होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे याचं कारण असं आहे की दोन हजार तेवीसमध्ये जेवढ्या काही भरत्या होणार आहेत त्या भरत्या टी सी एस आणि आय बी पी एस या दोन कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे सरकारने या दोन कंपन्यांची निवड केलेली आहे परीक्षा घेण्यासाठी बऱ्याच परीक्षा घेण्याचे करार झालेले आहेत उदाहरणार्थ तलाठी भरती घेण्यासाठी टी सी एसशी करार झालेला आहे आणि जिल्हा परिषद भरती घेण्यासाठी आय बी पी एस या कंपनीशी करार झालेला आहे दोनच कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे यावर्षी भरती करून घेण्यासाठी त्यामुळे तुम्हाला या दोन्ही कंपन्यांच्या पेपरचा पॅटर्न समजून घेण्याची खूप गरज आहे एवढं डीपमध्ये सांगण्याचं कारण असं सा आहे की हे पुस्तक तुम्हाला खरंच उपयुक्त असणार आहे त्यामुळे हे पुस्तक विक विकत घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला हे पुस्तक घरबसल्या मिळणार आहे फ्लिपकार्ट ॲमेझॉन या दोन्ही ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन पुस्तकाच्या खरेदीची लिंक आहे तर नक्की विकत घ्या सुरुवात करू याच्या आपल्या मेन अपडेटला तर पहा पव... पोर्टल पवित्र पोर्टल संदर्भात एक महत्वाची अशी अपडेट आहे शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे आजच्या न्यूज पेपरला आलेली ही बातमी आहे तुम्हाला अशा शिक्षक भरतीच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलचा आपला उपयोग होणार आहे तर पाहू शकता पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करून पंचावन्न हजार शिक्षकांची भरती एकाच टप्प्यात घ्या अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे डी एड बी एड पदवीधारक बेरोजगारांची मागणी आहे सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघाच्या वतीने महासंघाच्या नेतृत्वात हे धरणं जे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये पंचावन्न हजार शिक्षकांची भरती एकाच टप्प्यामध्ये सुरू करा किंवा एकाच टप्प्यामध्ये घ्या अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टलवर नोंदणी लवकरात लवकर सुरू करा अशा प्रकारची ही मागणी यांनी केलेली आहे राज्यातील युवकांकडे शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता व काम करण्याची प्रबळ इच्छा शक्ती असूनही केवळ हाताला काम नाही म्हणून म्हणून अनेक तरुणांच्या चेहऱ्यावर बेरोजगारीचे नैराश्य या ठिकाणी दिसून येत आहे त्यातच डी एड बी एड पदवीधारकांवर सुशिक्षित बेरोजगारीचे संकट पाहता पवित्र पोर्टलची नोंदणी सुरू करून पंचावन्न हजार शिक्षकांची भरती एकाच टप्प्यात घ्या या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वात नेतृत्वाखाली पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा मे रोजी आंदोलन करण्यात आले आहे दरम्यान या मागण्यांचे निवेदन देऊन बेरोजगारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राबवली होती या प्रक्रिये या प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणूनच पवित्र पोर्टलवर सरकारने अद्याप नोंदणी सुरू केलेली नाही त्यामुळे पवित्र पोर्टलवरील नोंदणी तात्काळ सुरू करून पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी राज्य सरकारच्या वित्त विभागाने ऐंशी टक्के म्हणजेच पंचावन्न हजार पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली असून सदर भरती प्रक्रिया ही शासन विभाग दोन टप्प्यात राबवणार असल्याचे मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे सदर सरकारने ही संपूर्ण भरती प्रक्रिया एकाच वेळी राबवली तर सरकारला दुस सरकारचा दुसरी भरती प्रक्रिया राबवण्याचा वेळ वाचेल माननीय या ठिकाणी पहा वेळ जो आहे तो वाचणार आहे व मुलांना ही रोजगार मुलांना ही रोजगार लवकर मिळेल तसेच पुन्हा डीएड पुन्हा डी एड चालन लायब्ररी यावर होणारी या ठिकाणी पहा ही जी अपडेट आहे थोड्या प्रकारे अंधक दिसत आहे तर तर बेरोजगारांचा खर्च वाचेल त्यामुळे सरकारने एकाच वेळी पंचावन्न हजार पदांची भरती प्रक्रिया एकाच टप्प्यात राबवावी भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड यादी लावताना प्रतीक्षा यावावी जेणेकरून एखाद्या उमेदवाराला दुसरीकडे संधी मिळाल्यास त्याची जागा रिक्त न राहता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्या ठिकाणी भरती होता येईल सदर मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुशोक्ष सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघाचे प्रमुख यांनी दिलेला आहे तर अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून पंचावन्न हजार शिक्षकांची भरती एकाच टप्प्यात राबवावी किंवा एकाच टप्प्यात करावी ही प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर पवित्र पोर्टल संदर्भात खूप महत्त्वाची मागणी केलेली आहे ती म्हणजे पवित्र पोर्टल तात्काळ सुरू करून नोंदणी अभियोग्यताधारकांची हो नोंदणी त्या ठिकाणी सुरू करून घेण्यात यावी अशा प्रकारची ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे नाहीतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिलेला आहे तर शिक्षक संदर्भातल्या अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद